हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिपची परीक्षा इयत्ता पाचवी पेपर आहे फेब्रुवारी दोन हजार एकवीसचा तर यामधील आपण पेपर क्रमांक एक म्हणजेच दोन हजार एकोणीस फेब्रुवारीच्या प्रश्नपत्रिकेतील पेपर क्रमांक एक मराठी व गणित सेट डी हा आपण आज सोडवणार आहोत तेही स्पष्टीकरणासह त्यामधील आपण प्रथम विभाग एक सोडवूया प्रथम भाषा म्हणजेच मराठी त्यावरील पहिला प्रश्न पुढीलपैकी समानती शब्दांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा यामध्ये अयोग्य जोडी असलेला पर्याय आहे ते म्हणजे झिमण आणि रिमझिम इतर जे जोड्या आहेत त्या त्यांच्या समानतेच्या योग्य जोड्या आहेत खालील शब्दकोळ्यामध्ये गुढ दृष्टी निर्मिती या अर्थाचे शब्द मिळण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील आता यामध्ये पर्याय एकमधील अक्षरेही येतील कोणती ग गहन गहन म्हणजे गुड ज नजर नजर म्हणजे दृष्टी आणि रचना च रचना म्हणजे निर्मिती अशा प्रकारे पर्याय एकमधील अक्षरेही योग्य बसतील त्यानंतर खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात याची अर्थाची म्हण आहे कोल्हा काकडीला राजी पुढील शब्द शब्द कोड्यातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता या प्रश्नामध्ये आपल्याला हे जे पाच शब्द दिलेले आहेत ते वर्णानुक्रमे लावायचे आहेत म्हणजे पहिल्यांदा वर्णमालिकेमध्ये जे अक्षर असेल त्यानुसार यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे प्रथम आपण लावून घेऊया आणि त्यानंतर उजवीकडून दुसरा अक्षर कोणता हे आपण सांगूया मी ही शब्द वर्णानुक्रमे लावलेला आहे आता सर्व सर्वांचं पहिलं अक्षर आहे वी त्यामुळे पहिला अक्षर जर सारखा असेल तर आपण दुसऱ्या अक्षराचा विचार करायचा आहे दुसरा अक्षर सेम असेल तर तिसऱ्या अक्षराचा विचार करायचा आहे आता आपण दुसऱ्या अक्षराचा विचार केला तर पहिल्यांदा येईल विचार त्यानंतर येईल विचार त्यानंतर विश्व मग विषय आणि शेवटी येईल विसंवाद आता त्यावरून आपल्याला उजवीकडून दुसऱ्या क्रमाने येणारा शब्द कोणता आहे हा विषय म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन खाली दिलेल्या वाक्यामध्ये चुकीचा असलेला भाग पर्यायमधून निवडा अचानक इतक्यात जयश ओरडला ए साप तो बघ यामध्ये अचानक आणि इतक्यात यापैकी एकच शब्द येणार आहे मग तो ओरडला असल्यामुळे तो अचानक ओरडला असणार आहे म्हणून इतक्यात हा शब्द काय आहे चुकीचा आहे म्हणजे तो काय आहे ब म्हणून पर्याय क्रमांक चार खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा आपली लवाडी पकडली जाईल या भीतीने मोहनचे किंवा चा किंवा ची पाय लटलट -लट कापले पोटात बागबुक झाले बोबडी वळी की तोंड पांढरे पडले आता यामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर चारही पर्याय आपल्याला या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे आपण एक पर्याय घेऊया पर्याय क्रमांक एक मोहनचे पाय लटलट -लट कापले रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायामधून निवडा आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टॅश टॅसेच जणू आता इथं शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा अलंकारिक शब्द वापरला आहे सर्वात कमी उंचीचा म्हणजेच का कोण असतो त्याला काय म्हटलं जातं वामन मूर्ती म्हणून एकाम्या जागेत वामन मूर्ती येईल उपकाराखाली दबलेला या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द, शब्द पर्यायातून निवडा उपकाराखाली दबलेला म्हणजे तो कसा असतो मिंदा असतो प्रश्न नऊ ते अकरासाठी सूचना आहे खालील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत पॅसेज वाचून घ्या तुम्ही पॅसेजचा उर्वरित भाग या ठिकाणी आहे तो तुम्ही वाचून घ्या त्याखालील आता पॅसेजवरील पहिला प्रश्न आहे मायाच्या आईचे मातृभूमीवर प्रेम कशावरून दिसून येते कारण मायाच्या आईने मुलीला देशासाठीच काम करण्यास सांगितलं यावरून मातृभूमीवरील प्रेम दिसून येते आपल्याला माया हुशार मुलगी होती हे पुढील कोणत्या वाक्यावरून दिसत नाही म्हटलेलं आहे दिसत नाही पहिल्या दुसऱ्या ना आणि तिसऱ्या ऑप्शनवरून आपल्याला दिसतं की ती हुशार मुली होती पण तिचे वडील सतत आजारी असत या वाक्यावरून दिसत नाही कारण या वाक्याचा आणि याचा काही संबंध नाही पैसे मिळविण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने शिवणकाम केले पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा यश अपयश सतेज काळजी चिंता स्वतंत्र पारतंत्र्य यामधील चुकीची जो जोडी आहे काळजी चिंता कारण ही समानाते शब्दाची जोडी आहे पुढील पैकी एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी कोणती चादर चादरी ही बरोबर आहे झालर झालरी बरोबर आहे किनार किनारी ही बरोबर आहे वानर वानरी हे चुकीची जो जोडी आहे म्हणून पर्याय चार पुढील पैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा दुर्घटना मैत्रिणी उत्तुंग सुरपारंभी यामधील अचूक शब्दाचा पर्याय अशुद्ध शब्दाचा पर्याय आहे मैत्रिणी कारण तरला पहिली वेलंटी असते पुढील पैकी अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय निवडा पिकत घातलेल्या आंब्याची राई अयोग्य निवडायचं आपल्याला केळींचा घोस कांजूची काजूंची गाथण आणि लाकडांची मोळी यामधील अयोग्य समुद्रशेक शब्द आहेत दुसरा आणि पहिला दोन पर्याय आहेत या ठिकाणी दोन ऑप्शनला गोल करायला सांगितलेला असणार आहे त्यामुळे दोन पर्याय इथं बरोबर दिलेले आहेत काली दिलेल्या वाक्यातील काळ कोणता खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कांबड्या कांबट्या आणाव्या लागायच्या काळ कोणता आहे तर भूतकाळ आणाव्या लागायच्या म्हणजेच भूतकाळातली घटना आहे म्हणून त्याचा काळ भूतकाळ प्रश्न सतरा ते एकोणावीससाठी सूचना खाली दिलेला संवाद वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा तुम्ही संवाद वाचून घ्यायचा आहे संवाद वाचून घ्यायचा आहे त्यावर पहिला प्रश्न आहे वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी तर वरील संवाद हा संध्याकाळी घडलेला होता वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे आठ जणांचा उल्लेख आलेला आहे सूरज आहे यश अक्षय मामा आई ताई आजी आजोबा अशा प्रकारे आठ जणांचा त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे सूरजला मामाकडे का जायचे नव्हते कारण मामाचा वाढदिवस होता म्हणून अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा रंगीबेरंगी पतंगाने आकाश असले होते पतंगाचं लिंग आहे पुल्लिंग एकवीस ते तेवीस साठी पहा पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आपल्याला कविता वाचून घ्या कवितेवरील पहिला प्रश्न आहे पाण्यावर वतुळांची नक्षी कोण फुलवते म्हणजे वलयांची वतुळांची नक्षी कोण फुलवतं तर पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब या ठिकाणी दिलेला आहे माडांना कोणाची उपमा दिली आहे माडांना वीराची उपमा दिली आहे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही पाण्याचा शब्द आलेला आहे जल आलेला आहे पाण्यासाठी जल आलेला आहे नेत्रासाठी नाही पावसासाठी आलेला आहे वृष्टी आणि धुरा धुराडीसाठी आलेला आहे चौथा शब्द आहे झेंडा झेंड्यासाठी आलेला आहे ध्वज त्यानंतर पुढील प्रश्न पुढीलपैकी कविता व कवी यांची अचूक जोडी निवडा कापणी सरोजिनी बाबर वासरू बालकवी सुगी बहिणाबाई चौधरी रानवेळी तुकाराम दांडे यातील अचूक जोडी म्हणजे योग्य जोडी आहे रानवेळी तुकाराम दांडे खाली दिलेल्या वाक्यात एकूण सर्वनामे किती आहेत तारा मागे कोण लपले त्यांना मी पाहिले बरं का यामध्ये सर्वनाम आहेत तीन कोणते कोण हा पण एक प्रश्नवाचक सर्वनाम आहे त्यानंतर त्यांना आणि मी असे तीन सर्वनाम आहेत आता आपण पेपर क्रमांक एकमधील विभाग दोन सोडवूया गणित तीस मीटर लांबीच्या दोरीला पाच ठिकाणी समान अंतरावर कापले असता दोन तुकड्यांची लांबी किती असेल पाच ठिकाणी कापलं म्हणजे किती तुकडे होणार आहेत सहा तुकडे होणार आहेत म्हणून आपल्याला काय करावं लागेल तीस मीटरला म्हणजे एकूण जे लांबी होती त्या लांबीला आपल्याला त्या, त्या तुकड्यांच्या संख्येने म्हणजे सहाने भागावे लागेल मग तेव्हा आपल्याला एका तुकड्याची लांबी मिळेल म्हणजे तीस भागीले किती तुकडे होतील पाच ठिकाणी का आपले असतात सहा म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आहे पाच मीटर आपल्याला विचारले आहे दोन तुकड्याची लांबी दोन तुकड्यांची लांबी किती होणार आहे पाच अधिक पाच बरोबर दहा मीटर म्हणून पर्याय दोन हे उत्तर बरोबर आहे झिरो पॉईंट पाच सहा एक हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे तो पर्याय चार म्हणजे शून्य पॉईंट पाच सहा व शून्य पॉईंट पाच सात यांच्यामध्ये हा दशांक येईल जोसेफने साडेतीन रुपयाला एक पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली व साडेबारा रुपयांचा एक पेन या दराने दोन पेन विकत घेतले दुकानदारात पन्नास रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल प्रथम आपण पेन्सिलची आणि पेनांची एकूण किंमत किती होती ती आपण काढूया एक पेन्सिल साडेतीन रुपयाला तर अशा किती पेन्सिली अर्धा डजन म्हणजेच किती सहा पेन्सिली त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्यानंतर साडेबारा रुपयांचा एक पेन अशाने दोन दोन पेना खरेदी केल्या आहेत यांचा गुणाकार आणि करुण यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे मग किती येईल साडेतीन रुपयाच्या सहा पेनांची किंमत होते एकवीस रुपये आणि साडेबारा रुपयांच्या दोन पेनांची किंमत होते पंचवीस रुपये यांची जर बेरीज केली तर शेहेचाळीस रुपये होईल म्हणजे त्याने शेहेचाळीस रुपयेच्या वस्तू खरेदी केल्या आणि त्याने पन्नास रुपयेची नोट दिलेली आहे म्हणून पन्नास वजा शेहेचाळीस केले तर किती राहतील चार रुपये म्हणजे तो दुकानदार त्याला किती देईल चार रुपये परत देईल पर्याय तीन पाच कोटी नऊ लक्ष सत्त्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती आता या संख्येनंतर क्रमिक संख्या येणार आहे पाचशे नव्याण्णव नंतर सहाशे म्हणून पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे ही संख्या काय असणार आहे योग्य असणार आहे तो आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे एका आयताकृती खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे चार मीटर व तीन मीटर आहे त्या वर्ग खोली चाळीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर वर्ग खोलीसाठी किती फरशा लागतील प्रथम आपल्याला काय करावं लागेल ह्या आयताकृती खोलीचं क्षेत्रफळ खोल काढावे लागेल आणि त्यानंतर त्या चौरसाकृती फरशीचं सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल आणि आय खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भागावे लागेल आपण हे उदाहरण सोडूयात प्रत्यक्ष खोलीचं क्षेत्रफळ काढूया खोली आयताकृती आहे म्हणून आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी लांबी दिलेली आहे 4 12 चा 4 चा चा फर्षी चा। फर्षी चार मीटर आणि रुंदी आहे तीन मीटर म्हणजे बारा मीटरचा स्क्वेअर किंवा चौरस मीटर एवढं काय आलेलं आहे खोलीचं क्षेत्रफळ आता आपल्याला काढायचं आहे फरशीचं फरशीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी चौरस आकृती फरशी आहे चौरस क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी त्याची बाजू किती आहे चाळीस सेंटीमीटर आहे पण आपल्याला काय पाहिजे मीटरमध्ये म्हणजे बारा मीटर स्क्वेअरमध्ये आपण खोलीचे क्षेत्रफळ काढल्यामुळं यालासुद्धा मीटरमध्ये करून घ्यायचं आहे म्हणजे झिरो पॉईंट चार मीटर एवढी काय झाली बाजू आता फरशीचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला काय सूत्र बाजूचा वर्ग म्हणून बाजू आहे आपली झिरो पॉईंट चार त्याचा वर्ग बरोबर झिरो पॉईंट सोळा एवढं मीटरचा स्क्वेअर किंवा चौरस मीटर असंही म्हणलं तरी चालेल आता याने काय करायचं आहे खोलीच्या क्षेत्रफळाला फरशीच्या क्षेत्रफळाने भागायचं आहे होलीचं क्षेत्रफळ आहे बारा आणि याचं आहे झिरो पॉईंट सोळा आता हा पॉइंट आपण इकडे सरकवून घेऊया म्हणजे कितीने गुणावं लागेल वरती शंभरने खालीही शंभरने वर होईल बाराशे खाली होईल सोळा बाराशेला जर सोळाने आपण भागले तर भागाकार येतो पंच्याहत्तर म्हणून पंच्याहत्तर फरशा लागतील पर्याय आहे तीन खालीलपैकी चुकीची पदावली कोणती आहे या प्रत्येक पदावला जर आपण सोडून पाहिल्या तर आपल्याला चुकीची पदावली दिसून येते ती म्हणजे पर्याय क्रमांक दोन मधील कारण पहा आपण सोडून पाहूया उत्तर का ते पाहूया सत्तावीस भागीले तीन नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस येतं आणि इथं मात्र दिलेलं आपल्याला नऊ म्हणून ही काय आहे चुकीची पदावली आहे एक शर्ट चारशे रुपयांना विकल्यामुळे विक्रीच्या तीनशे आठ पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता पट, या ठिकाणी ती विकलेल्या किमतीच्या तीनशे दाटपट म्हणजे नेमकं किती हे आपण प्रथम काढूया विक्री किंमत आहे चारशे रुपये आणि नफा झालेला आहे तीनशे दाट म्हणजे विक्री किमतीच्या तीनशे दाटपट म्हणून चारशेचे तीनशे आठ आपण काढूया आठने जर चारशेला भागले तर आठा पंचेचाळीस पन्नास पन्नास गुणिले तीन बरोबर एकशे पन्नास म्हणजे एकशे पन्नास रुपये नफा झालेला आहे म्हणून काय करावं लागेल खरेदी किंमत काढण्यासाठी या विक्री किमतीमधून चारशेमधून मधून ह्या आलेला नफा वजा केला असता आपल्याला खरेदी किंमत मिळेल आणि ती आहे अडीचशे रुपये म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे दोनशे पन्नास रुपये तीन बावन्न या संख्येचा मोठ्यात मोठा मोर्था विभाजक हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या कितीपट आहे आता मोठ्यात मोठा विभाजक हा बावन्नच असतो कोणत्याही संख्येचा आणि कोणत्याही संख्येचा लहानात लहान विभाजक हा एक असतो त्यामुळे त्या, त्या दोन्हींचा गुणाकार म्हणजे बावन्न गुणिले एकचा चा गुणाकार हा बावन्नच येतो विभाजकाचा किती पट आहे एकच्या बावन्न म्हणजेच बावन्न पट आहे मगनशेटने बावन्न लिटर दूध दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकले असता त्याला तीनशे चौसष्ट रुपये नफा झाला तर मगशेटने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल प्रथम खरेदी किंमत काढूया म्हणजे जे दूध किती रुपयेला विकत घेतलं होतं ती किंमत काढूया आणि त्यानंतर मग प्रत्येक लिटरची आपल्याला काढता येईल त्यासाठी काय करावं लागेल विक्री किंमत आहे आपली दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि नफा आहे आपला तीनशे चौसष्ट रुपये मग विक्री किंमतीमधून जर नफा आपण वजा केला तर आपल्याला मिळते खरेदी किंमत मग यांची खरेदी किंमत किती झाली अठराशे वीस रुपये आता अठराशे वीस रुपये ही काय आपल्याला खरेदी किंमत मिळाली पण आपल्याला काय विचारलेलं आहे की प्रति लिटर विचारलेलं आहे त्यामुळे किती लिटर दूध आहे एकूण बावन्न लिटर म्हणून अठराशे वीस भागिले बावन्न जर आपण केलं तर पहा काय होईल दोनने आपण भाग दिला लहान करून घेतो याला नऊशे दहा भागिले सव्वीस तेराने भाग घालूया आपण म्हणजेच सत्तर सत्तरशे दोन बरोबर पस्तीस रुपये म्हणजे प्रत्येक लिटरची किंमत किती पस्तीस रुपये म्हणजे पस्तीस रुपये लिटरने घेऊन त्यांनी ते दूध विकलेले होते आणि त्यामुळे त्यांना तीनशे चौसष्ट रुपये नफा झाला होता तर पर्याय आपला काय असेल पस्तीस रुपये चार बत्तीस हजार तीनशे एकवीस बत्तीस हजार तीनशे बारा आणि बत्तीस हजार दोनशे एकतीस व बत्तीस हजार एकशे तेवीस या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती आपल्याला विचारेल आहे प्रथम आपण या संख्या उतरत्या क्रमाने लावूया मी तर उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत संख्या उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत आता यामधील पहिली आणि तिसरी संख्या आपण घ्यायची आहे पहिली संख्या आहे 32 बत्तीस हजार तीनशे एकवीस अधिक तिसरी संख्या आहे बत्तीस हजार दोनशे एकतीस यांची काय करायची बेरीज करूया चौसष्ट हजार पाचशे बावन्न पर्याक्रमांक तीन पाच डझन वया म्हणजे किती होतात एकूण वया पाच गुणिले बारा एका डजनमध्ये बारा असतात म्हणून साठ वया झाल्या एकूण साठ वया आता या साठपैकी पैकी एकशे दोन पट म्हणजे पैकी म्हल्यानंतर गुणिले एक छेद दोन करावं लागेल साठपैकी पैकी एक छेद दोन म्हणजे तीस वया तिने कुणाला दिल्या अनुष्काला त्यानंतर याच पाच डझन वयापैकी तिने एकछेद पाच पट वया प्रज्वला दिल्या म्हणजेच किती वया दिल्या पाचने जर साठला आपण भागले तर बारा येईल म्हणजे बारा वया तिने प्रज्वलला दिल्या तर तिच्याजवळ किती वया शिल्लक राहिल्या आता या दोघांची बेरीज केली तर किती होते बेचाळीस होते तीस अधिक बारा आणि एकूण वया आहेत साठ म्हणून साठ मधून जर बेचाळीस वजा केले तर अठरा वया शिल्लक राहतील पर्याय तीन श्रीकांतने नऊशे रुपयाचे घड्याळ खरेदी केले त्याने दुकानदाराला दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या समान नोटा दिल्या तर त्याने वीस रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या असतील आता हे उदाहरण सोडण्यासाठी दोन पद्धती आपल्याला वापरता येतात एक म्हणजे आपल्याला पर्यावरण पटकन शोधता येईल म्हणजे या नोटांच्या किमती काढून आपण त्यांची बेरीज केली असता नऊशे यायला पाहिजे दुसरी पर्य पद्धत म्हणजे आपण त्या जर नोटा एक्स मांडल्या म्हणजे नोटांची संख्या एक्स मांडली तर काय होईल तर दहा कोणीले एक्स म्हणजे दहाच्या एक्स नोटा आहेत त्यानंतर वीसच्या पण एक्सच आहेत म्हणजे सारख्या नोटा असल्यामुळे समान नोटा असल्यामुळे आपण एकच एक्स घेतलेला आहे तर यां सर्वांची बेरीज किती होते नऊशे होते म्हणून आता यांची बेरीज करूया सगळे एक्स एक्सच आहेत म्हणून यांची बेरीज होते एकशे पन्नास एकशे सत्तर आणि एकशे ऐंशी म्हणजे एकशे ऐंशी एक्सबरोबर नऊशे असं सोडून आलेलं आहे मग एक्सबरोबर काय येईल नऊशे भागिले एकशे ऐंशी शून्य शून्य कॅन्सल केले नव्वद भागिले अठरा अठरा पंचे नव्वद म्हणजे एक्स बरोबर पाच म्हणजे दहा वीस पन्नास शंभर यांच्या किती नोटा असायला पाहिजेत एक्स नोटा असायला पाहिजेत एक्स म्हणजेच किती पाच नोटा असायला पाहिजेत पर्यायामध्ये पहा आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे की प्रत्येकाची दहा रुपयाची पाच वीस रुपयाच्या पाच पन्नास रुपयाच्या पाच आणि शंभर रुपयाच्या पाच नोटा जर घेतल्या तर ते त्यांची बेरीज किती यायला पाहिजे नऊशे रुपये यायला पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर असेल ऋतुजाने प्रणवला दसादशे आठ दराने दोन हजार पाचशे रुपये सहा महिन्यासाठी सरळ व्याजाने दिले तर प्रणव ऋतुजाला सहा महिन्याचे किती व्याज देईल आता या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे त्यासाठी सरळ व्याजचं सूत्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मुद्दल किती आहे दोन हजार पाचशे रुपये दर आहे आठ आणि काळ आहे सहा महिने सहा महिने म्हणजेच काय वर्षामध्ये रूपांतर करून आहे त्याला एकशे दोन वर्ष म्हणजे अर्धा वर्ष आता आपल्याला सरळ व्याज सूत्र घ्यायचंय सरळ व्याज बरोबर काय आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ बागिले शंभर मुद्दल आहे दोन हजार पाचशे दर आहे आठ आणि काळ आहे एकशे दोन भागिले शंभर आता हे शून्य शून्य आपण कॅन्सल करूया राहिले काय वर पंचवीस गुणिले आठ गुणिले एकशे दोन बेक बे बेचोक आठ म्हणजे राहिले काय या दोनने आपण आठ लागले पंचवीस गुणिले चार बरोबर किती होतील शंभर म्हणजे सरळ व्याज किती द्यावं लागेल सहा महिन्याचं शंभर रुपये द्यावे लागतील पर्याय एक एका संख्येला पाच ने गुणण्याऐवजी आठ ने, ने गुणले तेव्हा गुणाकार एकोणचाळीसने वाढतो तर ती संख्या कोणती काय आहे आपल्याला एक संख्या एका संख्येला म्हणजे मग आपण एक संख्या काय करूया एक्स घेऊया एक्स मानूया मग त्या एका संख्येला पाचने गुणण्याऐवजी आठ ने गुणले म्हणजे ह्या एक्सला आठ ने, ने गुणले गुण तर काय झाले एकोणचाळीसनं वाढले म्हणजे एक्सने जर पाचला गुणले तर गुण त्याची जी किंमत येते त्याच्यापेक्षा एकोणचाळीसने किंमत वाढली केव्हा जेव्हा त्या संख्येला आठने वा ने गुणले अशा प्रकारे आपण समीकरण मानून घेतलं म्हणजेच आठ एक्स बरोबर एक्स गुणिले पाच पाच एक्स अधिक एकोणचाळीस एक एकोणचाळीसने वाढलेले आहे पाचनं गुणल्यानंतर म्हणजे पाचनं गुणल्यानंतर जेवढी संख्या येते ती एकोणचाळीसने वाढली आहे किंवा आठने गुणल्यानंतर अशा प्रकारे आपलं सूत्र तयार झालं आता आपण एक्स एक्स पदं एका बाजूला घेऊया आठ एक्स वजा अधिक पाच एक्स तिकडे येऊन वजा पाच एक्स बरोबर एकोणचाळीस जशाच तसं तीन एक्स बरोबर एकोणचाळीस तर एक्स बरोबर तीन आणि एकच्यामध्ये कोणतं चिन्ह असतं गुणिले म्हणून एक्स बरोबर एकोणचाळीस हे गुणिले तीन एक तीन काय होणार इकडं भागिले तीन बरोबर तेरा म्हणजे ती एक संख्या काय असेल तेरा असेल तेराला जर आठने गुणले तर ती एकोणचाळीसने नक्कीच वाढते म्हणून पर्याय आपला तेरा पर्याय क्रमांक तीन